सी कॉमेडी शो कॉमेडी क्लब जो आसा हंगासर मुन्नावर फारुकी हो जो स्टँडअप कॉमेडियन आसा हेचो एक कॉमेडी शो थंय ऑर्गनायज केल्लो आसा. ह्या मुन्नावर फारुकीचे जर बॅकग्राऊंड पहिले तर ह्याच्या पहिली अनेक ठिकाणी यांनी कॉन्ट्रोवर्शियल अशी कॉमेडी केली आसा. हिंदूंचे देवता आसा प्रभू श्री रामचंद्र आसा सीता आसा त्यांच्यावर अत्यंत अश्लाघ्य असे अश्लील असे कॉमेडी त्यांनी केले आसा. आता कॉमेडी एक विनोदी लोकांक मनोरंजन करपाचे माध्यम असा परंतु ह्या माध्यमातून हिंदूंक टार्गेट करा हिंदूंचे देवतांक टार्गेट करा हे अत्यंत चुकीचे असा. त्यामुळे त्याचा आम्ही निषेध करता. हो जो कार्यक्रम जाता त्या कार्यक्रमात त्याला परमिशन दिवचे नी. या कार्यक्रमात अशा प्रकारचे गोयात हे जे धार्मिक तेढ निर्माण करपी कार्यक्रम जे असा तर त्या कार्यक्रमात परमिशन दिवचे नी. या संदर्भातले एक निवेदन आताच आम्ही हंगासर उत्तर गोयचे जिल्हाधिकारी त्यांना एक निवेदन दिले असा. आणि ह्या संदर्भात ह्या आरोग्याच्या संदर्भात सांगपचे झाले तर त्यांनी फाटच्या महिन्यात मुंबई एक कार्यक्रम आयोजित केलो त्याला सुद्धा थैला स्थानिक हिंदू संघटनांनी विरोध केलो आणि स्थानिक प्रशासनान तो कार्यक्रम रद्द केलो. त्याचबरोबर जानेवारी महिन्यात मध्य प्रदेश तो शो आशिल्लो थंयसुद्धा अनेक हिंदू संघटनांनी विरोध केला आणि थंय कार्यक्रम झालो. ज्या विरोध केल्या उपरांत त्या ठिकाणी जे विधानं झाली त्याच्या विरोधात तक्रार झाली आणि तक्रारी वयल्या आणि त्याला अरेस्ट झाली. जवळजवळ 37 डेज तो जेलीन उरलो. कोर्टाची बेलय त्याला मिळना. मागीर 37 डे उपरांत त्याला बेल मेळ्ळी आणि तो सुटला. आता त्याचे गोयात हो शो हाडूक पळता असा शो करू पळता असा आणि एक जे त्याचे चुकीचे झाले असा ते परत दुसरीकडे दिवपाक आम्ही त्याला परमिशन दिता काय तर हे जावपा जायना. यासाठी त्याचं गोयात येत्या 15 तारखेक हो जो शो ऑर्गनायज केला असा तर त्याची परमिशन त्याला दिवची आणि हा कार्यक्रम रद्द करतो अशी मागणी आम्ही कलेक्टराकडे केली आहे. आता आम्ही पोलिसाकडे हंगा पोलीस महानिरीक्षकाक त्यांना निवेदन दिले. काकुलो मॉलचे जे व्यवस्थापक असा त्यांना सुद्धा निवेदन दिलेले सेम कॉपी आम्ही सीएमक सुद्धा धाडलेली असा. या संदर्भात अजून सविस्तर आमच्या वांगडा हिंदू मंदिर महासंघाचे जयेश थळी असा ते सुद्धा सांगतो. आता हो विषय तुमकां समजला ह्या विषयी एक सांगू इच्छा. पहिलो म्हणजे विचार करा गोव्यात इलेक्शनाचा काळ आयो असा आणि याच दरम्यान असो कार्यक्रम आयोजित केला होता म्हणजे मुद्दामून खंय तरी हे तेडे निर्माण करपाचो प्रयत्न चालला का किती ही शंका आमच्या प्रत्येक गोयकाराच्या मनान ह्या माध्यमातल्यान निर्माण झाली असा. ह्याय पहिली आम्ही पहिला एम एफ हुसेन सारखो कला चित्रकार म्हणपी ताणे आमच्या देवताची विडंबना केली. आमचे खरे तर ह्या कलाकारांक मागणी असा की तुम्ही तुमच्या कलेचो वापर आमच्या देव देश धर्म ह्याच्या विषयी जागृती करपा खातीर करचो. ह्या उलट ह्या माध्यमातल्यान ही विडंबना केली होता आणि हाचो परिणाम फुडल्या पिढीचेर सुद्धा नकळत त्यांची जी किती धार्मिक भावना असा आस्था असा श्रद्धा असा ती नष्ट करपाचो परिणाम चालला. थोडेशे मदीं जोक मारप मिक्स करप आणि त्यांची जी स्टायल असा तातूंतल्या नवीन पिढीचेर चुकीचो परिणाम जाता. भगवान श्रीराम असे विशयी ताणी अनेक चुकीची विधानां केली असा. असो व्यक्ती आमकां गोव्यात हे कार्यक्रम हांगासर नका. ह्याच गोमंतक भूमी तुमकांय खबर आसतली हांगासर प्रमोद मुतालीक सारख्या हाजी जर बंदी घालता सरकार जाल्यार मागीर हो असो मुन्नावर जो आसा ताका हांगासर कित्याक तुमी वादग्रस्त व्यक्ती घेवपाक दिता तांचे कार्यक्रम आयोजीत करून दिता हे आम्ही सरकारकडे विषय मांडला. सरकारान तशेंच जे काकुलो मॉल असो किंवा जे व्यवस्थापन असा आयोजन समिती असा सगळे पोलीस यंत्रणा असा ताणी त्वरित हाची दखल घेऊन हो 15 तारखेचो कार्यक्रम रद्द करचो अशी समस्त गोयकारांतर्फे आमची ही मागणी आम्ही हांगासर तुमच्या समोर दवरता. देव बरें करता. तुम्ही जर हे सगळं घेऊन सुद्धा जर झाला कार्यक्रम जर तुम्ही बंद करतात आमचे सनदशीर मार्गान हाचो विषय जो असा निषेध हो जातलो. प्रोटेस्ट आंदोलन हे केले होते लोकांक रस्त्यार येवपाचो वेळ हाडू नये हेच आम्ही सरकाराक सांगू इच्छिता. अनेक ठिकाणी अनेक गोष्टी चुकीच्यो चालल्या. काल पहिला असेल तुम्ही त्रिपुराच्या प्रकरणाक लागून महाराष्ट्रात आंदोलनं झाली दंगली झाल्यो पण गोव्यात मात्र सगळ्यांनी शांतता दवरली. ती शांतता जर राखपाची असलेल्या प्रशासन आणि जनता हांच्यांनी एकामेकांक समजून घेऊपाचे आमच्यो भावना जर समजून घेतल्यो जाल्यार शांतता टिकून उरतली. कोण करतो तो ऑर्गनायज इव्हेंट म्हणलं नी तुम्ही किती असा डॉक्टर क्लब असा तरी काकुलो मॉला आणि खूप असं झालं म्हटलं पहिली मुंबई कॅन्सल मुंबई आशिल्ली पण आणि मध्य प्रदेश थंय कॅन्सल ऑर्गनायज झालो थंय त्याला अरेस्ट सुद्धा झाली. इफ जर तो असे करता जर त्याला दिता तरी किती डिमांड असा की अशा प्रकारे तुम्ही परत एक ठिकाणी त्याची पार्श्वभूमी कळली आणि परत त्याला तुम्ही परमिशन दिता म्हणजे काहीतरी चुकीचे आणि परत त्याला गुन्हा करपाक तुम्ही मोकळी दिता असे झाले. परमिशन दिली असं परमिशन तो इनडोअर प्रोग्राम तो त्याची हे सगळे असं त्यामुळे आम्ही त्याला मूळ जे काकुलाचे जे व्यवस्थापक आहेत त्यांना याचं वचन मिळतले त्यांनाही सांगतले की त्याला तुम्ही हे करचे नाही म्हणजे कार्यक्रम ऑर्गनाईज करतो नाही म्हणून अशा पण पुढे.